महाविकास आघाडीच्या वतीने सोमवार दिनांक 24 जून 2024 रोजी सकाळी 10:15 जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत स्मार्ट प्रीपेड मीटरच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार प्रीपेड मीटर्सचे दर जवळपास दुपटीने केले जात आहेत. बाहेरून मीटर्स घेण्यात येणार असल्यामुळे गुणवत्तापूर्ण मीटर्स लागतील याची खात्री नाही. प्रीपेड मीटरचा कोणताही फायदा होणार नसून याउलट अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होणार आहेत. खासगी पुरवठादारांच्या यंत्रणेत काही बिघाड झाल्यास एकाच वेळी लाखो ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. प्रीपेड मीटर्समुळे वीज वितरण व वीज चोरी कमी होईल याची जाहिरात संपूर्णपणे खोटी असून याचा मीटरशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ग्राहकांच्या हिताचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांना महाविकास आघाडीच्या वतीने यावेळी निवेदन देण्यात आले. यावेळी विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील, वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे, संजयबापा घाटगे, शिवसेना उपनेते संजय पवार, विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील, आर के पवार, सचिन चव्हाण, सुनील मोदी, विक्रांत पाटील, संदीप देसाई, बाबासाहेब देवकर यांच्यासह घटक पक्षातील सर्व मान्यवर उपस्थित होते. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतर्फे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. लोकांच्या मध्ये या बाबतीत रोष आहे, ज्याचा उल्लेख आत्ता झाला की 4000 मीटर 12000 लोकांच्या माती मारायचं चाललं आहे. पैसे भरल्याशिवाय आता वीज मिळणार नाही अशी परिस्थिती साधारणपणे निर्माण त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळं या सगळ्याचा विचार करता राज्य शासनानं हा निर्णय पाठीमागं घ्यावा अशी आमची अपेक्षा या ठिकाणी. गरज नाही आहे. पोस्टपेड मीटरमध्ये आता ऑलरेडी 1 महिन्यानंतर बिल भरायची मुभा सामान्य माणसांना, आणि म्हणून हा निर्णय चुकीचा आहे, ग्राहकांच्या हिताचा नाही आहे. त्याचबरोबर मीटर रिडिंग करणारे 4 लाख लोक या राज्यातले बेरोजगार होणार आहेत. म्हणजे एका बाजूला रोजगार वाढवायचं काम करता का बेरोजगारी वाढवायचं काम करता, हाही महत्त्वाचा विषय. आणि म्हणून प्रचंड लोकांच्यात या बाबतीतली नाराजी आहे आणि त्याचा निषेध करावा. आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की या पद्धतीची भूमिका आमची आहे ती सरकारला कळवा. मात्र